एक महत्त्वाची अपडेट हाती येते आहे. लोकल प्रवासासाठी लस सक्तीचा निर्णय मागे घेण्यास राज्य सरकारने स्पष्ट नकार दिलाय. मॉल्स, थिएटर, नाट्यगृह, पर्यटन स्थळ या ठिकाणी लस घेतलेल्यांनाच प्रवेश देण्याचं राज्य सरकारने म्हटलेलं आहे. राज्य सरकारच्या कोरोना निर्बंधाच्या धोरणावर मुंबई उच्च न्यायालयाची तीव्र नाराजी सुद्धा पाहायला मिळते. लोकांच्या मूलभूत अधिकारांचं काय असा प्रश्न याबाबत हायकोर्टानं राज्य सरकारला विचारलेला आहे. तेव्हा या सगळ्याबाबत राज्य सरकारनं भूमिका स्पष्ट करावी असे आदेश हायकोर्टानं दिलेले होते आणि याबद्दल आता हायकोर्टामध्ये स्पष्ट भूमिका करताना राज्य सरकारनं म्हटलेलं आहे की आम्ही हा निर्णय मागे घेऊ शकत नाही. मात्र यावरून हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं आहे. हायकोर्ट म्हणतंय की सरकारी यंत्रणेवर आमचा विश्वास होता की ते आमच्या सूचनांचा विचार करतील, पण हा निर्णय कोर्टासाठी एक धडा आहे. तुमच्या या आडमुठ्या धोरणांमुळे जानेवारीतील तुमचे कोरोना निर्बंधांबाबतचे सर्व निर्णय रद्द करायला हवे होते. एकीकडे तुम्ही सांगता कोरोनावरील लस घेणं बंधनकारक नाही, तर दुसरीकडे अशी परिस्थिती निर्माण करता की लसीशिवाय पर्याय नाही. लोकांच्या मूलभूत अधिकारांचं काय असा सवाल हायकोर्टानं राज्य सरकारला विचारलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.